आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीत मिरचीचा ठेचा। आता आपण तवा गरम करून त्याच्यावरती मिरच्या घालून घेणार आहोत। इथे मी 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याचे मी 2 भाग करून तव्यावरती चांगला भाजून घेणार आहे। त्या भाजताना आपल्याला त्याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे। थोडं तेल ओतून आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहे। इथे मिरच्या छान भाजून झाल्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं थोडं इथे भाजायचं आहे। त्यानंतर लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायचं आहे आणि शेंगा, भाजलेले शेंगा। याची मी सालं काढलेली नाही आहे, तर हे मी साला साईड घेतली आहे। ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे छान भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपल्याला हे चांगलं खळून घ्यायचं आहे। मी आता या खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये नाही खळून घेणार आहे, तर मी आता माझ्या अचाट शक्तीचा वापर करून तांब्याच्या साह्याने हे मी छान असं खळून घेणार आहे। हे गरम असतानाच आपल्याला खळून घ्यायचं आहे। इथे अगदी सहजपणे हे इथे बारीक होते। याला आपण मिरचीचा ठेचा किंवा खरडा असंही म्हणतो। इथे खरडा छान असा खरडून घेतलेला आहे, इथे बघू शकता तुम्ही। खरडा बनून रेडी झालेला आहे। हा तुम्ही 15 ते 20 दिवस सुद्धा ठेवून वापरू शकता। जेवणामध्ये सुद्धा तुम्ही भाजीमध्ये वापरलात तरीही चालू शकतं।